प्रामाणिकपणा हा अंगातील गुण असला तरी तो सरसकट सर्वांमध्ये क्वचितच दिसून येतो. तात्पुरत्या फायद्यासाठी अनेक लोक प्रामाणिकपणा बाजूला सारत आपले हेतू साध्य करत असतात. परंतु पिंपरी चिंचवड परिसरातील एक तरुण लॉन्ड्री व्यावसायिक याला अपवाद ठरलाय. सागर राठोड असं या तरुणाचं नाव. या तरुणाने त्याच्याकडे इस्त्री करण्यासाठी आलेल्या कपड्यांसोबत मिळून आलेला लाखो रुपयांचा सोन्याचा ऐवज ग्राहकाला कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे परत केलाय. तब्बल 8 तोळे वजनाचे सुमारे 5 लाख रुपये किमतीचे दागिने असलेला हा ऐवज सागरने ग्राहकाला परत केलाय. पिंपरी चिंचवड मधील शिवतेज नगर मध्ये असलेल्या राम लॉन्ड्रीचा मालक असलेला सागर राठोड याने हे प्रामाणिक कार्य केल्याने त्याचं सर्वत्र कौतुक होते. तर हे दागिने ज्याचे होते त्या खोराटे कुटुंबियांनी देखील सागरचे आभार मानलेत. या सर्व प्रसंगामुळे प्रामाणिकपणा हाच सर्वात मोठा दागिना असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. जेव्हा मला भेटलं ना जेव्हा सोनं एका नकली आम्हाला माहीत नव्हतं पण आम्हाला ती दुसऱ्याची वस्तू होती. आम्हाला ते दुसऱ्याला देणं भाग्य होतं कारण की आमची वस्तू नाही. मग आम्ही ते तसं तसं घरी ठेवलं होतं. तेव्हा ते सकाळी आले ना आले मॅडम तेव्हा त्यांना आम्ही रिटर्न दिलं. ते दागिने इस्त्रीला गेले होते. मग आम्ही आज सकाळी त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांना कल्पना दिली की साडेमधून दागिने आलेले आहेत तुमच्याकडे पर्स वगैरे असे. तर त्यांनी लगेच ते आम्हाला काढून दिले. खरोखर म्हणजे अशी प्रामाणिक माणसं भेटणे फार दुर्मिळ झालेलं आहे. त्याने आम्हाला ते प्रामाणिकपणे ते परत केलेले आहेत. ते सर्वसाधारण 6 ते 7 तोळे होते. त्याची नाही जवळजवळ 3.5-4 लाखापर्यंत किंमत असते.